मंत्रियों के अधिकार सचिवों को देने के मुख्यमंत्री के फैसले पर कांग्रेस के मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे ने प्रतिक्रिया देते हुए कहा, जब माननीय शंकर राव चौहान साहब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब सचिवालय का नाम बदलकर लोकोन्मुखी मामलों के मंत्रालय कर दिया गया था। लोकतंत्र में सरकार को जनप्रतिनिधियों द्वारा चलाया जाना चाहिए, न कि अधिकारियों द्वारा। नौकरशाही के हाथ में महाराष्ट्र छोड़ना ठीक नहीं है। शंकर राव चव्हाणांनी सचिवालयाचं मंत्रालय नाव करण्याचं कारण असं होतं की लोकाभिमुख प्रशासन, लोकांना आपलं वाटावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता। लोकप्रतिनिधींचंच वर्चस्व असावं, कारण लोकप्रतिनिधी हे लोकांमधून निवडून येतात, निर्णय त्यांचे असावे, सचिवांचे नसावे। एक परीक्षा देऊन आलेल्या, पण आज ही शासन प्रशासनाची चाकं जी आहे ती उलटी फिरवण्याचं काम जे आहे ते एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे। आणि माझी खात्री आहे की बिनखात्याचे उपमुख्यमंत्रीच राज्य चालवत आहेत, आणि ते जसं म्हणतात त्याला मम म्हणण्याचं काम जे आहे ते एकनाथराव शिंदे करतात आहे। आणि दुसरी एक गोष्ट ही पण लक्षात आलेली आहे, बंड तर आपण करून घेतलं पण आपण मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही आहे का? आपला भाजपनी केसांनी गळा कापला? शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये अनेक चांगल्या लोकप्रतिनिधींची कारकीर्द संपवण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे का? अशा अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित झालेल्या आहेत। मंत्रिमंडळ करता येऊ नये ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे, आणि जनतेशी काही घेणं देणं नाही, फक्त सत्ता महत्वाची आहे हा भाजपचा खरा चेहरा तोही या निमित्तानं जनतेसमोर आलेला आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि विनंती करतो, सचिवाच्या मार्फत महाराष्ट्र चालणार नाही, महाराष्ट्र लोकप्रतिनिधींच्या मार्फतच चालला पाहिजे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।